जातीच्या बनावट दाखल्याद्वारे पोलीस उपनिरीक्षक पद प्राप्त करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकी झालाय या प्रकरणी इचलकरंजी येथील किरण सोलगे याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आज अटक केली नोकरीसाठी बनावट दाखले देणाऱ्यांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सावध राहावं असं आवाहन पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी आहे इचलकरंजीतील मळा इथं किरण सोलगे राहतो दोन हजार सोळामध्ये त्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अशा दोन पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते एका प्रवेश अर्जामध्ये त्यानं आपली जात हिंदू महार तर दुसऱ्या अर्जामध्ये हिंदू धनगर अशी नमूद केली होती त्याची मूळ जात हिंदू धनगर असताना त्यानं आपल्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार अशी बनावट जात लावून तशी माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती त्यानंतर या जातीचं प्रमाणपत्र मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती त्यात त्याची अंतिम निवड होऊन त्याला प्रशिक्षणासाठी जाण्याचा आदेश मिळाला होता मात्र किरण सोलगेनं जातीच्या बनावट दाखल्याद्वारे पोलीस उपनिरीक्षक पद मिळवल्याचं तसंच शारीरिक चाचणीवेळी आपल्या नावे बनावट व्यक्ती उभी केल्याची माहिती एका तक्रार अर्जाद्वारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार या शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला त्यामुळे त्यांनी या फसवणूक प्रकरणी किरण सोलगेला आज अटक केली स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी आहे